काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात गुरे चोरीची प्रकरणेही वाढतच आहेत शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे डहाणू तालुक्यातील बोर्डी आणि घोलवड परिसरातील गुरे चोरून कत्तलखान्यात विक्री करणाऱ्या टोळीचा घोलवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणात आठ जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापैकी चार आरोपींना अटक केली तर चार आरोपी फरार झाले फरार असणाऱ्या चार आरोपींमध्ये भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांचा मुलगा दीप खरपडे हा देखील आहे एकीकडे केंद्रात असणारा भाजप पक्ष गोत्याला गळा फाडून विरोध करतो हिंदू या विषयाला सर्वस्व मानून गायीला आई मांडणाऱ्या विचारांचा इथे गळा तर कापला जात नाही ना याचा विचार स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे